स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अधिकृतरित्या हकालपट्टी करून त्यांचं निलंबन करण्याची घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. अमरावतीच्या हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदारसंघातही देवेंद्र भुयार यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता, त्यामुळे नक्की हे प्रकरण काय आहे आणि का देवेंद्र भुयार यांची ही हकालपट्टी करण्यात आली आहे याचं कारण जाणून घेऊयात. पण त्याआधी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर का फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. आमदार देवेंद्र भुयार हे शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. देवेंद्र भुयार यांना विजयी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना विजयी केलं, पण शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी केला असा आरोप त्यांच्यावर राजू शेट्टी यांनी केलाय. तत्पूर्वी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे. तर हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात देवेंद्र भुयार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांची हकालपट्टीची मागणी अमरावतीतून करण्यात येत होती. त्यानंतर राजू शेट्टींनी त्यांच्यावर टीका करत ज्या पोरावर विश्वास टाकला तो बिनकामाचा निघाला असं म्हटलंय. पाहूयात राजू शेट्टी यांची ही प्रतिक्रिया. यार यांच्याबद्दल प्रचंड अशा तक्रारी या मतदारसंघातून होत्या, त्याचबरोबर राज्यभरातल्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा होत्या. खरं तर मोठ्या अपेक्षेनं वर्गणी काढून लोकांनी निवडून दिलेलं होतं. राज्यभरातून लोकांनी वर्गणी काढून पैसे निवडणुकीला खर्चाला पाठवलेले होते. ज्या राष्ट्रवादीच्या मागे ते आत्ता लागलेले आहेत, त्या राष्ट्रवादीनं किंवा त्या पक्षानं त्यांना निवडणूक निधी किती पाठवून दिला होता हे एकदा तरी सांगावं. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पाटक्या शेतकऱ्यांनी पैसा गोळा करून त्यांना वर्गणी दिली होती. परंतु या बहादरानं गेल्या 2.5 वर्षामध्ये एकाही कुठल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला नाही. त्याला बिल्ला लाटा संघटनेचा बिल्ला जो अभिमानानं मिळाला होतो तो लावायला लाज वाटायला लागली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना जवळ येऊन द्यायचं नाही. आणि या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये स्वाभिमानीची अनेक आंदोलनं झाली. त्या आंदोलनामध्ये नेमकी संघटनेच्या विरोधी भूमिका घेणं आणि आज मतदारसंघातल्या सगळ्या तक्रारी ऐकल्या, मतदारसंघातलेच हजारो लोक या ठिकाणी जमा झालेले होते, त्यांना मी पुन्हा एकदा या माणसाला शेवटची संधी द्यायची का हेही विचारलं. अवघ्या एका माणसानं हात वर करून सांगितलं की या माणसाला संधी द्या. म्हणजे इतके मतदारसंघामध्ये सुद्धा वाईट प्रतिमा तयार झालेली आहे. मुळात स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांची संघटना आहे. चळवळीसाठी आम्ही राजकारण करतो, राजकारणासाठी चळवळ करत नाही. म्हणून या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी सुद्धा होते, त्याचबरोबर शिस्तपालन समितीचे प्रमुख प्राध्यापक पोपळे हे गेले 4 दिवस या भागामध्ये फिरत होते. अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर हा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. किती वर्षासाठी काय कारवाई केली आहे? आता तात्पुरते मला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे अधिकार आहेत त्या अधिकारात मी त्यांचं निलंबन केलेलं आहे. येत्या 5 एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. तर राजू शेट्टी यांनी त्यांच्याच पक्षाच्या एकमेव आमदारावर कारवाई केल्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकही आमदार राज्यात नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार हे संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना घरचा रस्ता दाखवलाय. गुरुवारी देवेंद्र भुयार यांच्यावर राजू शेट्टी यांनी टीका केली. खरं तर पक्षातील वरिष्ठ फळीत खटके उडत होते. त्याचं झालं असं की विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांचा विजय झाला, त्यावेळेस त्यांनी कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. विशेष म्हणजे शेतकरी संघटनेचा एकमेव आमदार म्हणून ते निवडून आले. त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मंत्रिपदासाठी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे आग्रह धरला होता, पण देवेंद्र भुयार यांना हे मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्यात आणि पक्षातील वरिष्ठ फळीत खटके उडत होते. तर आमदार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी इतर पक्षांशी आपले संबंध वाढवले. भुयार पक्षाला जुमानत नसल्याचे अनेकदा पक्षाच्या लक्षात आले. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खिशाला बिल्ला सुद्धा ते लावत नसल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातले.
पत्रकार परिषदेत विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा यांनी देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी सुद्धा केली आणि तेव्हाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मतभेद असल्याचे पहिल्यांदाच चव्हाट्यावर आले. दरम्यान राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढताच काही वेळातच देवेंद्र भुयार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. धन्यवाद अशा आशयाचा मजकूर देवेंद्र भुयार यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. देवेंद्र भुयार यांनी धन्यवाद अशा आशयाचा स्टेटस अनेक सोशल मीडियावर ठेवला आहे. यानंतर देवेंद्र भुयार यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात देवेंद्र भुयार यांनी काय म्हटलंय. पुण्यात काल जे संघटनेतून माझ्यावर कारवाई झाली आणि संघटनेतून निलंबित केलं त्याबद्दल नेत्याच्या संदर्भात मला काही बोलायचं नाही. मुळात माझ्या मतदारसंघातले प्रश्न फार मोठे आहे. मी मतदारसंघ सोडून पश्चिम महाराष्ट्रात दौरे करू शकत नाही. त्यांना असणाऱ्या ज्या अपेक्षा ते पूर्ण करू शकत नाही. त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघ बरा, त्या मतदारसंघ जनता बरा, त्यांचे प्रश्न बरे, त्यांचा विकास बरा, याच्या पलीकडे मला काही जाऊन तिकडे बोंब मारायचं नाही. मुळात मी 2.5 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य होतो, त्यावेळेस मी कायम पश्चिम महाराष्ट्रात फिरत होतो. मतदारसंघात दुर्लक्ष झालं, मोठा मार तिथं राजकीयदृष्ट्या त्या भागामध्ये झाला बसला. आणि मग मी माझ्या लक्षात आलं की आता पहिली प्रायोरिटी मतदारसंघात, कारण फार मोठे प्रश्न, सिंचनाचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे फार आरोग्याचा प्रश्न असेल, हे फार मोठे प्रश्न गेल्या 10 वर्षाच्या दशकापासून आमच्यावर कोण फाडून उभे आहे. आणि त्याच्यावर लक्ष न करता या फालतू गोष्टीवर लक्ष ठेवू नये. त्यामुळं हे कुठला नेता काय बोलला आणि कुठल्या विषयावर त्यानं कारवाई केली याच्यावर भानगड पडल्यापेक्षा मतदारसंघाचा विकास हे फार महत्त्वाचा आहे. ते मी त्या दृष्टीवर समोर गेलेला. मी आज 1200 कोटीपेक्षा जास्त निधी मतदारसंघाच्या विकासासाठी डंके की छोट पे मंजूर करून मी आणलेला आहे. आणि उर्वरित दिवस आहे, त्या उर्वरित दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून त्या मतदारसंघाचा भौतिक विकास मोठ्या प्रमाणात मला विकास करायचा आहे. त्या अनुषंगाने आम्ही आता समोर जायला निघालेलो. दरम्यान अनेक दिवसांपासून देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कुठल्याही कामात सहभागी होत नव्हते आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच, पण ते जाणून घेण्यासाठी आणि आणखीन अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. तसंच तुमचं याबाबत काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.